एनी एक्शन सर, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं, मात्र कुठेतरी उद्धव ठाकरे फोन उचलत नव्हते. बघा हा खोटारडेपणाचा कळस आजच मी ट्विट केला, पाहिला की माणूस किती बेमालूमपणे खोटं बोलू शकतो. असत्याला सत्याचा बोलामा देऊन गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्य असत. त्याच्यामुळे या अशा भंपक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आणि आमच्या लॉ शुगर समोर तुमच्या पिंपाण्या टिकणार नाही, ते लक्षात घ्या. लाखो करोडो मराठी माणूस आज अस्वस्थ आहे या महाराष्ट्रामध्ये. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचं सरकार घालवण्याचा प्रयत्न झाला, पाटीत खंजीर खुपसू. तुम्ही आम्हाला सत्य आणि न्यायाच्या गोष्टी सांगू. काल शरद पवारांचं पुण्यामध्ये एक भाषण झालं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन महत्वाचे मुद्दे त्यांना मांडले. बाबासाहेब पुरंदरेंना जेवढा अंदेश शिवाजी महाराजांवर केला, मला त्याविषयी कल्पना नाही. हिंदी में जाना चाहिए. काल एक काल जिस तरीके से बयान आया, दिल पर पत्थर रखकर सीएम बनाया गया. देखिए सच दिल की बात जो है वो मुंह से निकल गई तो दबा के रखी एक महीने से. वो चंद्रकांत दादा पाटिल का मैं अभिनंदन करता हूँ, मैं स्वागत करता हूँ. कोल्हापुर की एक परंपरा है मर्दानगी, थोड़ी सी क्या है ना, लेकिन चंद्रकांत दादा पाटिल ने सच बोलने की हिम्मत की. बात पर उनको दबाया गया, उनका आवाज कहना पता की है हमारे कार्यकर्ताओं की भावना है नहीं, ये पूरे महाराष्ट्र की भावना है. ये चोरी मारी करके ये सरकार लाई, ये सरकार नहीं टिकी. ये मैंने बोला, ये महाराष्ट्र की जनता की बददुआ है, देश की जनता की बददुआ है. हिंदू ने सम्राट बालासाहेब ठाकरे जी के पुत्र को जिस प्रकार से आपने सत्ता से बाहर निकाला है, ये मानी करके को महाराष्ट्र की जनता सहन नहीं करता. जो कल मैं भाषण सुन रहा था हमारे प्रिय मित्र देवेंद्र जी का, हमने ऐसी दगाबाजी की, शिवसेना ने क्या किया, ये नहीं किया, वो नहीं किया, इसलिए हमने शिवसेना की सरकार. कौन सी शिवसेना? ठाकरे जी के बगैर शिवसेना बन सकती है क्या? राज ठाकरे यांनी काल मुलाखत दिली. एकमेकांत पाटील एक सवाल. सर, आदित्य ठाकरेंचा दौरा आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिक देखील लढतात. मोठ्या प्रमाणात दौरा अनेक शिवसैनिक सहभागी, दौऱ्याला सपोर्ट मोठ्या प्रमाणात मिळतो. आदित्य ठाकरे हे त्यांचा दौरा ठाण्यातून सुरू झाला. काल ते संभाजीनगर पर्यंत पोहोचले. मुमकिन असेल, वैजापूर असेल, संभाजीनगर असेल, सर्वत्र त्यांच्या दौऱ्याला त्यांच्या सभांना अनपेक्षितपणे उत्स्फूर्तपणे होणारा रोड शो जो प्रतिसाद मिळतो आहे, उदंड प्रतिसाद हा शब्द कमी पडेल. म्हणजे काल जे पैठणचं चित्र आम्ही पाहिलं, गर्दीचं, तरुणांची लाट, जुने नवे शिवसैनिक, जणू काही पैठणचा जो नाथसागर आहे तो नाथसागरच रस्त्यावरती उसळत होता माणसांच्या रूपात शिवसैनिकांचा. हे चित्र ज्यांनी महाराष्ट्रामध्ये चोऱ्या माऱ्या करून सरकार स्थापन केलं, भाजपा असेल किंवा इतर कोणी असतील, त्यांच्या छातीत धडकी होऊन अनेक जुने निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत. आज हे दिसलं त्या अश्रूंच्या महापुरातच डबल स्टँडर्ड सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. ही भावना महाराष्ट्रात सर्वत्र
आदित्य ठाकरे यांनी सुद्धा काल सांगितलं, उद्धव ठाकरेही म्हणतात, इतर माननीय पवारसाहेब पण सांगतात, पण आम्ही भारतीय जनता पक्षासारखं बोलणार नाही की 11 दिवसात सरकार पडेल, 15 दिवसात सरकार पडेल असे आम्ही लाऊड स्पीकरवरून तारखा देणार नाही. त्यांच्या त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या पण हे सरकार टिकत नाही, हे सरकार राहत नाही, हे सरकार बहुमत गमले, हे सरकार अंतर कलहानं पडेल. त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या पण हे सरकार टिकत नाही, हे सरकार राहत नाही, हे सरकार बहुमत गमले, हे सरकार अंतर कलहानं पडेल. बरं का, हे सरकार मजबूत पायावर कधीच उभं नव्हतं आणि नाही आणि राहणार. ठीक आहे, कोणाला काय बोलायचं आहे, कोणाला काय पिपाण्या वाजवायच्या आहेत, सनई चौघडे वाजवायचे ते वाजू द्या. आमचा लाऊड स्पीकर जो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच हा बुलंद आवाज हा महाराष्ट्रात घुमत राहील. भोंगे आणि लाऊड स्पीकर मध्ये फरक, भाडोत्री भोंगे आणि लाऊड स्पीकर. शिवसेनेचा लाऊड स्पीकर 56 वर्ष सुरू आहे आणि हा लाऊड स्पीकर वरचा संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी 56 वर्ष महाराष्ट्र आणि देश एका निष्ठेनं आणि जिद्दीनं शिवसेनेच्या मागे उभा आहे. तुम्ही तुमचं सरकार चालवा, सरकार सांभाळा आणि सरकार स्थापन करा. 1 महिन्यानंतरही तुम्ही हम दोनों एक दुजे के लिए याच सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये अडकून पडलं. किती वेळा दिल्ली लागाल, किती वेळा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ठीक आहे. भाजपचं राज्य आहे, जरी ते म्हणत असले आम्ही शिवसेनेबरोबर आहे, शिवसेना नाही. शिवसेना काल तुम्हाला संभाजीनगर पैठणला दिसली, वैदापूरला दिसली, ही शिवसेना स्वाभिमान कष्टकऱ्यांची सदिकांची. अंतर्गत कलहाचा तुम्ही आता उल्लेख केला, त्यानंतर पाटलांना पनवेलच्या त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीत असं म्हटलं की मनावर दगड ठेवून कुठेतरी एकनाथ शिंदे आम्हाला मुख्यमंत्री करा. भारतीय जनता पक्षामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रकार नाही, इथे मन मोकळेपणानं आपलं मत व्यक्त करता येत. संपूर्ण देशावरही परिस्थिती, पण भारतीय जनता पक्षामध्ये अजिबात नाही. तरीही मी चंद्रकांत दादा पाटील यांचं अभिनंदन करतो, भाजपाचे सच्चे कार्यकर्ते. तरी थोडं काळ कोल्हापूरचं पाणी दाखवलं, जरी आता त्यांचा कोल्हापूरशी फार संबंध नसला, पुण्यात आले असले तरी थोडं त्याने कोल्हापूरचं पाणी दाखवलं आणि जे त्यांच्या पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं आणि नंतर खुलासा करावा लागला ही भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्या भावनेचा आदर पुण्यात आले असले तरी थोडं त्याने कोल्हापूरचं पाणी दाखवलं आणि जे त्यांच्या पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं आणि नंतर खुलासा करावा लागला ही भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्या भावनेचा आदर व्हायला पाहिजे खरं म्हणजे. पण ठीक आहे, श्रेय उद्धव ठाकरेला जातो असं राज ठाकरे म्हणत आहेत. काल लाऊड स्पीकर बंद करा म्हणजे एक 9 वाजता जे आता चालू आहे ना, त्यांनाही रोज उठून माझा लाऊड स्पीकर ऐकावा लागतो. मगाशी उत्तर दिल्या 56 वर्ष शिवसेनेचा लाऊड स्पीकर सुरू आहे, कोणी उतरवायची आणि बंद करण्याची हिंमत करू शकले? तुमच्या पिपाण्या लोकांनी बंद केला आहे, लक्षात घ्या. हा महाराष्ट्राचा शिवसेनेचा लाऊड स्पीकर हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आम्हाला जे बोलायचं आहे ते आम्ही निर्भीडपणे वेडरपणे बोलतो, परिणामाची पर्वा करत नाही. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे, ही महाराष्ट्राची भूमिका मांडत राहील, ही मराठी माणसाची भूमिका मांडत राहील. आणि सकाळी 9 काय 24 तास आम्ही बोलत राहू, सांगत राहू, फिरत राहू. आम्ही इथे असू तर आदित्य ठाकरे तिकडे फिरतात महाराष्ट्रात, त्यांचाही बुलंद आवाज सुरू आहे. तूही एक महाराष्ट्राला हवा हवा असा वाटणारा लाऊड स्पीकर. उद्धव ठाकरे लवकरच बाहेर पडतील,
त्यांचा एक बुलंद असा लाऊडस्पीकर बाहेर पडतो, प्रत्येक शिवसैनिकांचा आक्रोश, प्रत्येक महाराष्ट्राच्या घराघरातला महिलेचा हुंदका हा सुद्धा लाऊडस्पीकर आहे। आणि हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही। मिस्टर फडणवीस, तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करा, केंद्रीय तपास यंत्रणांची करा, सीबीआयची करा किंवा अन्य कोणतेही करा, तुमचे सगळे कारस्थान मला माहिती आहेत। आय एम एम रेडी टू फेस एनी एक्शन। सर, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं, मात्र कुठेतरी उद्धव ठाकरे फोन उचलत नव्हते। बघा, हा खोटारडेपणाचा कळस आजच मी ट्विट केला, पाहिला असेल की माणूस किती बेमालूमपणे खोटं बोलू शकतो, असत्याला सत्याचा बोलामा देऊन गुरभीत करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्य असत। त्याच्यामुळे या अशा भंपक गोष्टीकडे लक्ष देऊ नका। आणि आमच्या लाऊडस्पीकर समोर तुमच्या किमाना टिकणार नाही ते लक्षात घ्या। झूठ आहे जो कल मैं भाषण सुन रहा था हमारे प्रिय मित्र देवेंद्र जी का, हमने ऐसी दगाबाजी की, शिवसेना ने क्या किया, ये नहीं किया, वो नहीं किया, इसलिए हमने शिवसेना की सरकार। कौन सी शिवसेना? ठाकरे जी के बगैर शिवसेना बन सकती है क्या? बालासाहेब ठाकरे जी के बगैर, उद्धव ठाकरे जी के बगैर आप देश सोच भी सकता है? शिवसेना आप किसको खत्म करना चाहते? इसलिए मैंने ट्वीट किया है कि आप कैसे झूठ बोल रहे थे। आपने कहा है उस बार 2019 में पावर शेयरिंग 50-50, पदों का भी बंटवारा 50-50, उसमें मुख्यमंत्री पद भी है, बाद में आपने पलटी मारी है। यह आपने आज मैंने बताया है आप कितने झूठ बोल रहे हो। और लाउडस्पीकर बंद करो, आपकी जो लाउडस्पीकर नहीं है, अपनी तो पुंगी है। लाउडस्पीकर शिवसेना का है, बजेगा चलेगा, चाहे आप कितनी भी कोशिश करो हमारा आवाज दबाने की, वो चलता रहेगा। राष्ट्रप्रयोग बोलले ना, राष्ट्रप्रयोग बोलले।